नमस्कार मित्रांनो मी संकेत कचरे आणि वेलकम टू अरुण और्ण कचरे ऑर्गॅनिक फार्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रोबॅकची अपडेट घेणार आहे आज कंप्लीट बावीस दिवस आपल्या झाले की ग्रो लावून तुम्ही बघितलं आपण कशा प्रकारे आपण ग्रोबॅक लावलेली होती आज आपण टोटल अपडेट घेणार आहे की ग्रोथ कशा प्रकारे फ्लावरिंग स्टेजला अजून किती टाइम आहे किंवा त्याच्यावरती कोणती रोगराई आली आपण आज टोटल सर्व अपडेट घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटली ग्रोथच्या विषयी बोलणार आहे कारण की आता हा ग्रोथ ग्रोथ स्टेजला आहे तर आपला डिफरन्स समजला पाहिजे की कि ग्रोथ किती झाली आणि नॉर्मलमध्ये किती झाली असते सो so, हा व्हिडिओ कम्प्लिटली तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ग्रोथ कशाप्रकारे झालेली आहे माझ्या चेहऱ्याची स्माईल तुम्हाला सांगू शकते की ग्रोथ कशाप्रकारे झाली असेल आणि आजचा बावीसवा दिवस आहे आणि आपण आता ती ग्रोथ बघणार आहे ही कशाप्रकारे झाली आहे आपण सर बघू शकता की आज बावीसवा दिवस आहे जाल आणि आपल्याला हे बांध नॉट बांधायला लागली आहे एवढं जनरली एवढ्या लवकर गरज पडत नाही बट स्टॅम्पच एवढे जाड झालेले आहे आणि वाकत होते ग्रोथमुळे तर आपल्याला हे बांधायला लागले आणि फ्लावरिंग पण कुठे कुठे चालू झालेली आहे आता आपण बघूया की प्रकारे प्रॉपर ग्रोथ झालेली आहे हे बघू शकता तुम्ही जी पाण्याची रुंदी वगैरे तुम्ही बघू शकता किंवा स्टॅम्पची जाडी सर्व बघू शकता आत्ता मी हा माझा हात आहे आता मी झूम करतो आहे आता बघूया हे बघा पाण्याची रुंदी केवढी आहे किंवा स्टेम बघू शकता तेवढा झाड आहे असं ना हा एकच झाड आहे सर्व झाड प्रकारे आता हा बघा हा झाड बघा हिजी जी झाडी बघा झूम इन करतो मी नॉर्मल हे बघा ही जाडी बघा पान तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आता हा बघा हा मोठा पान आहे झाडामधला केवढा मोठा पान आहे आणि सर्व झाड फ्लावर फ्लावर सोडायला लागलेत आता बघ इथे बघू शकतात एक दोन तीन चार पाच ह्याला पाच पाच फ्लावर लागलेत आता दुसरं आपण बघूया हा बघूया आता ह्याला तर नुसतं स्टार्ट झालेत एक दोन तीन चार पाच ह्याला नुसतं स्टार्ट झाले इथे पण स्टार्ट झाले इथे फ्लावर लागले बघा झाडी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात फ्लावर लागलेत टोटली सर्व्या झाडांना फ्लावर लागलेत आता इथे बघा इथे फ्लावर जास्त मोठे झालेत इथे स्टॅम्पची हे स्टॅम्प पण जास्त झाड आहेत आपल्याला युजली हे लागत नाही बांधायला आता पण टाय करून घेतले पहिली बांधणी केलेली आहे कारण बिकॉज स्टॅम्प जास्त झाड झालेले आहेत सर्व सर्व झाडाची ग्रोथ अशीच आहे एक आपण वॉक करून घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता हे बघा बघा इथे बघा नुसतं मी तुम्हाला जाडी जाडी म्हणतो किंवा हाईट म्हणतोय व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटायचं कदाचित मोठी असेल है तर आपण एक काम करत दोन झाडाची आपण हाईट मेजर टेपने मापूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल आता इथं आपण बघू शकता की हा आपण एक स्टार्टिंगचं झाड घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे जी सा किती इंचावर गेलेलं आहे हे ऑलमोस्ट वीस इंचावर आहे तुम्ही बघू शकता हे वीस इंचावर आहे एकोणीस वीस इंचाच्या मध्ये आहे आता असंच आपण एक फूडचं एक झाड कवर करू एक त्या एण्डचा घेतला एक आपण ह्या एन्डचं घेऊ म्हणजे आपल्याला समजेल की किती ग्रोथ झालेली आहे आता आपण हाच झाड बघूया हे बघू शकता ग्रोथ कशाप्रकारे आता हा बघा ह्याची पण ऑलमोस्ट एकोणीस वीस एकोणीस वीस यांच्याप्रमाणेच एको ग्रोथ झाली सर्व झाडांची आता आपण वांगेची ग्रोथ बघूया कशा प्रकारे वांग्याची ग्रोथ झालेली आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण तीन लाईन टोमॅटो केली आहे आणि इथे सहा लाईन वांगी के वांगी केलेली आहे सो आपण वांग्याची पण ग्रोथ बघूया हे बघा तुम्ही कसे काटे आलेत झाडांना कशा प्रकारे आपण काटाडी वांगे घेतले कारण की चवीला चांगली असते तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ग्रोथ झालेली आहे वांगेची अजून फुलकल्ली फुल अजून लागायला चालू नाही झालेत बट तुम्ही ग्रोथ बघू शकता की कशा प्रकारे ग्रोथ आहे वांगेची बॅक साईडला पण रोग राही का तुम्हाला आपण बघूया हे बघा बॅक साईड सर्वच वांगे त्या पद्धतीनेच वाढ झालेली आहे त्या साईडला थोडं जास्त मोठे वांगेत हे बघा आता आपण स्टिकी ट्रॅप पण लावलेला आहे आपल्याला समजायला पाहिजे की कोणत्या प्रकारची कीड आतमध्ये येते आपल्या सगळी गोष्ट समजायला पाहिजे आपण सर्वांनी थोडक्यात बघितलं की प्रकारे ग्रोथ झालेली आहे नक, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा की कशाप्रकारे ग्रो ग्रोथ झालेली आहे किंवा तुमचे काय सजेशन किंवा डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की नक्कीच सांगा आपण ह्यानंतर आपण नक्कीच पाच किंवा दहा दिवसानंतर परत जे एक अपडेट व्हिडिओ घेणार आहे की की आत्ता काय सिच्युएशन या फार्ममध्ये ग्रोथ किती झालेली आहे तर माझी एक सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेअर करा टिल देन बाय